ശ്രദ്ധിക്കുക, ട്രെയിൻ നമ്പർ 3333 ഇസ് അറ്റ് പ്ലാറ്റ്ഫോം നമ്പർ 3. ही अनाउन्समेंट या डोळ्यात दिसणाऱ्या स्वप्नाची होती. पहाडी प्रदेशात जायचं की राजस्थानच्या हेरिटेज मध्ये हे तर आमचं फार नंतर ठरलं. जर आधीपासून काही ठरलं होतं असेल तर ते म्हणजे बस अख्ख्या ग्रुपने कुठेतरी लॉंग ट्रिपला जायचं यार. फार्मसीची डिग्री जगताना असे अनेक कॅन्सल होणारे प्लॅन्स बनवून झाले होते आणि हा प्लॅन सुद्धा त्यापैकीच एक होता. पण थोडे पॉझिटिव्ह होप्स मिळाले आणि तो आता कॅन्सल होऊ द्यायचा नाहीये यासाठी आमची शर्त सुरू झाली. सो वेलकम टू माय व्हेरी फर्स्ट ट्रॅव्हल ब्लॉग जो पूर्णतः अनप्लॅन आहे, कारण जर प्लॅन असता तर ह्या चेंज होणाऱ्या फ्रेम्स जरा अजून बेटर असत्या. एनिवेज बात कुछ ऐसी है कि मोमेंट में जीने वाले बंदे सब कुछ कैमरा में कैद करना भूल जाते हैं. हाँ, हम वही लोग है. पर ये भी सच है कि ये कैद किए हुए लम्हे ही तो बीत चुके पलों को दिल में जवा रखेंगे. ऑलमोस्ट कॅन्सल होऊन आता खऱ्या होणाऱ्या आमच्या ट्रिपची स्ट्रगल स्टोरी या आकाशात दिसणाऱ्या फिनिक्स सारखीच आहे. पूर्ण 3 दिवसांची लॉंग ट्रेन जर्नी करून आम्ही पोहोचतो अंबालाला. तिथून चंदीगडकडे रवाना व्हायच्या आधी मॅन्डेटरी होतं पोट भरून जेवण. एवढी लांब ही पहिलीच ट्रेन जर्नी होती असेल आमची, त्यामुळे अनुभव शून्य आम्हाला 3 दिवसांचा उपवास बऱ्यापैकी घडला होता. रास्तो से इश्क करणे वाले आणि काय ते मुसाफिर व्हाईब वगैरे देणारे कोट्स एवढेही मनावर घ्यायचे नसतात हे कळलं होतं. वेल, उपाशी राहण्याहून जास्त कायच वाईट होणार आहे हा विचार करत आम्ही रमलो चंदीगडच्या स्ट्रीट शॉपिंग मध्ये. झगमगणारी ही मोठी शहरं रात्रीची काहीतरी वेगळीच भासतात ना. चंदीगड एक वेल प्लॅन सिटी आहे. अगदी ट्रॅफिक पासूनचं नियोजन आणि ओ गॉड हे एक नवीनच. म्हणजे मुलींपेक्षा शॉपिंग मध्ये जास्त स्ट्रगल हा मुलांचा असतो, कारण आपल्याला काय हवंय हे बेसिकच त्यांना क्लिअर नसतं. नाही म्हणजे तुम्ही जर मायनस टेम्परेचर मध्ये जाताय तर स्वेटर आणि कानटोप्या काही विसरण्याची गोष्ट आहे. चंदीगडच्या 12 डिग्रीमध्येही आईस्क्रीम काही सुटला नाही आमच्याने. तिथून पुन्हा रेस्ट हाऊसमध्ये येऊन रात्रीच्या 12 वाजता आम्ही फायनली स्टेटस अपडेट केला, माउंटेन्स कॉलिंग. रात्रीच्या काळोखात आपल्या बाजूला दऱ्या आहेत एवढंच जाणवत होतं आणि त्यात मध्ये चेतनने मला बाहेर उतरवलं तेव्हा डोळ्यांचं पारणं हे असं काहीसं फिटलंय. स्टार गेझिंग, बस ह्यासाठी मायनस डिग्री टेम्परेचर ही मान्य. पहाटे 4 हॉटेलमध्ये प्रस्थान केलं तेव्हा जाणवलं नव्हतं, पण सकाळी सूर्याची किरणं पडतायत असं वाटलं आणि दार उघडलं तेव्हा ओ माय गॉड, तेव्हा कळलं आपण स्वर्गातून पुन्हा स्वर्गात आलोय. मनाली, द विंटर वंडरलँड ऑफ इंडिया. बर्फाने झाकवलेले पर्वत, झाडांचे शेंडे, संतगतीने सुरू असणारी जीवनशैली, बाय गॉड शपथ सांगते जेवढा केवढा स्ट्रगल केला होता ना अगदी म्हणजे अगदी सार्थ झाल्यासारखा वाटला. घरून परमिशन मिळवणं हा मोठा टास्क असेल असं वाटत असताना सगळ्यांच्याच आईबाबांनी लगेचच ग्रीन सिग्नल दिला. पण 3 महिने आधी बुक केलेली ट्रेन आयत्या वेळी कॅन्सल होण्यापासून लॉंग रूट डिसाईड करण्यापर्यंतचा काळ अगदीच टफ होता. तेव्हा वाटलं होतं झालं, राहिलंय सुद्धा आता एक स्वप्न. पण पुन्हा तेच, किसी चीज को अगर तुम शिद्दत से चाहो अँड ऑल. मनालीत जाणारे रस्ते अवघड असतील याची भीती खरी झाली नव्हती, पण ओ वेट, प्रॉब्लेम्सने अजून आमची पाठ सोडली नाहीये. मस्त चिल करत रूम मध्ये फोटो सेशन करतच असतो तेव्हा आम्हाला कळतं अटल टनल जे आज आमचं फर्स्ट डेस्टिनेशन होतं ते बर्फ पडल्यामुळे आज बंद आहे. हाश, आता काय, आम्ही कुठे थांबायला आलो इथे. आमची सवारी निघते पहिल्या वहिल्या ऍडव्हेंचर साठी आणि ते आहे हे. रिव्हर राफ्टिंगच्या कहाण्या ऐकल्या होत्या त्या ऋषिकेश मधल्या, पण या पहाडातून वाहत असलेल्या नद्यांमध्ये होणाऱ्या ऍक्टिव्हिटीजची बॅकबोन असणारी रिव्हर राफ्टिंग या हाडं कोठवणाऱ्या थंडीत करायची कशी आहे हा सगळ्यात मोठा प्रश्न होता. कोकणात थंडी नसते एवढी तर अजिबातच नसते, त्यामुळे आम्ही सारे थंडी सहन न होणारे जीव त्या नदी किनारे उभे असतानाच थरथरत होतो. नाही म्हणजे भाई आपल्याला एवढं तर काय नखरे होते की जिथे कपड्यांचे 5-5 लेअर घालून सर्वाईव्ह करायला लागतंय तिथे आपण या थंड पाण्यात भिजायला उतरणार आहोत. पण असो, आता उशीर झालाय, रूमवर जाऊन हीटर समोर बसूयात म्हणत आम्ही दोऱ्या हातात घेतल्या आणि मग सुरू झाला आमचा 14 किलोमीटरचा तो भन्नाट जबरदस्त आणि खतरनाक प्रवास. लाटांवर स्वार होण्यात काहीतरी वेगळंच थ्रिल आहे आणि मोठ्या दगडावर बाउन्स व्हायला होतं तेव्हा ओ भाई नो, शब्दात तो एक्सपिरियन्स मांडताच येणार नाही. बस दुनियेचे सगळे प्रश्न तिथे थांबले होते आणि मोमेंट होता भाई, मोमेंट होता.
रिव्हर राफ्टिंगला मजा तर आली होती, पण खंत एवढीच होती की नाव वल्हवणं आपल्या हातात नव्हतं. ऋषिकेश मध्ये म्हणे आपणच नाव वल्हवतो आणि अनेकदा त्या पाण्यात कोसळतोही. बस तिथून निघताना बकेट लिस्ट मध्ये ऋषिकेश मधलं रिव्हर राफ्टिंग ऍड झालं होतं. अब तो नशासा हो गया था. थंडी ती काय असते? वेट वेट, हे त्या होडीत असतानाच स्टेटमेंट होतं. बाहेर आल्यावर शेकोटी आणि मॅगी, तेव्हा कुठे जीव शांत झाला. पहाडोवाली मॅगी. आता वाईब वाल्या सगळ्या गोष्टी करायच्या आहेत ठरवल्यावर हिला डावलून चालणारच नव्हतं ना. राफ्टिंग आणि पहिल्याच दिवशी ऍक्टिव्हिटी करून दमलेला जीवाला आराम. बस आजचा दिवस डन होता. दुसऱ्या दिवशी तशी काही अडचण आली नव्हती. जोपर्यंत कळलं नव्हतं पहिली ऍक्टिव्हिटी म्हणजे 50-60 फुटांवरून तरंगत जायचंय. हा, झिपलाईन वर आलो होतो आम्ही. बर्फात पाय रुतवून चालण्याचा आमचा आनंद फार काय टिकलाही नव्हता. हा म्हणजे भीती तशी काही वाटली नव्हती, बस विचार होता अगर ये घर में पता चला तो क्या ये पहली ट्रिप आखरी होगी और रपटे पडेंगे वो अलग से. खैर, मनाचा हिय्या आणि बेल्ट कमरेला घट्ट बसलेत की नाही बघायची उसंतही न घेता आम्हाला ढकललं गेलं हे असं. ला 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 मामा, क्या है जिंदगी, सब मोहमाया है, बचाओ. डर मनुष्य का सबसे बड़ा दुश्मन है, जो डर से जीता वो अरे तावा रे, मुझे घर जाना है. हाच तो क्षण जिथे आम्हाला एक प्रिशियस मोमेंट मिळाला. असो तो राहू देऊयात आमच्या पुरती. मुद्दा हा होता की गोष्ट पलीकडे जाऊन थांबत नव्हती, कारण तिथे गेल्यावर कळलं की असंच परत देखील यायचंय. अरे कोई ना, आता रोजचा रूट पण बनवेन मी आला. कारण वरून घाईत पुढे सरकणार ते खालचं दृश्य कमाल होत, आणि लास्टला बसणारा जर्क म्हणजे जिंदा हो तुम वाली फिलिंग. आय कॅन गो अगेन अँड अगेन अँड अगेन. तर नंतर बर्फात मोकळे सुटलो आम्ही. घसरगुंडी करत खाली काय आलो, स्कीइंग काय केलं, स्नोमॅन काय बनवला, कश्मीरी ड्रेस मध्ये पोजी काय मारल्या, आणि फोटोज त्याचा तर आकडा विचारू नका. आपल्या त्यात जर युनिक आणि शो स्टॉपर कोणी असेल तर तो आहे हा याक. याच्याबद्दल पहिल्यांदा कोणत्या तरी गोष्टीच्या पुस्तकात कळलं होतं. तेव्हापासून या केसाळ प्राण्याचं अप्रूप, आणि त्याला प्रत्यक्षात पाहिल्यावर तो जास्त भारी वाटला. सुरा गाय किंवा तिबेटी बैल म्हणून त्या प्रदेशात ओळखल्या जाणाऱ्या ह्या प्राण्याची इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे हा पाणी नसेल तर बर्फ खातो. शांत स्वभावाचा हा प्राणी फारच निरागस वाटतोय ना. सबंध दिवस बर्फात घालवल्यावर आम्ही इथलं कॅफे कल्चर एक्सप्लोअर करायला आलो. त्याचे चर्चे खूप ऐकले होते. तसं थोडं खिशाला न परवडणाऱ्या ह्या ठिकाणी फील मात्र भारी आला. आणि बर्फात आपलं अस्तित्व ठळक करणाऱ्या ह्या गुलाबाने हॉलिवूड सीनची आठवण करून दिली. दुसऱ्या दिवशी निघालो प्रॉपर टुरिस्ट स्पॉट एक्सप्लोअर करायला. त्यात पहिला नंबर होता मनालीचं अट्रॅक्शन असलेल्या हिडिंबा देवी मंदिराचा. इथल्या मंदिराची स्थापत्यशैली अर्थात अनोखी आहे. देवदाराने वेढलेल्या ह्या मंदिराला एक शिखर आणि त्याखाली लाकडी छताची रचना आहे. मंदिर म्हणजे एक गुहाच. मुख्य दरवाजा आणि बाकी ठिकाणी असणारं लाकडातलं कोरीव काम अर्थात वाखाणण्याजोगं आहे. बरं, इथलं आणि एक वेगळेपण म्हणजे ही लावलेली शिंग. ही आहेत ह्या प्राण्याची हिमालयीन ताहर. हा एक बकरीचा प्रकार जो फक्त हिमालयात आढळतो. आणि या शिंगांकडे बघून ही स्पेसिस आता डेंजर झोन मध्ये आहे हे सांगायची वेगळी गरज नाहीये ना. मंदिराचा पाया चक्क मातीचा आहे आणि गुहेमध्ये असणारी राक्षसी पावलं जी हिडिंबा देवीची आहेत त्यांना पूजलं जातं. इंडिया इज ऑल अबाउट नथिंग बट डायव्हर्सिटी. हीच ती डायव्हर्सिटी आणि हीच ती आश्चर्य. मनाली हा एक पर्यटन प्रमुख प्रदेश आहे, म्हणजे इथलं उत्पन्नाचं प्रमुख साधन हे पर्यटन आहे. रिव्हर राफ्टिंग, झिपलाईन सारख्या ऍक्टिव्हिटीज तर आहेतच, पण त्यासोबतच इथे नवीन उद्योग दिसतात. जसे की केशर घेऊन विकणारे असतील हे ससे, फोटोजसाठी हाही एक उद्योग,
सशांची गोष्ट तीच काश्मीरी ड्रेसेसची आणि टुरिझमचे प्रोटोटाईप आहेत तिथे तर हे असे गेम्स. तर हे आमचे गेम्स खेळण्याचे काही फसलेले प्रयत्न. पूर्वा मॅडमच्या अपयशी प्रयत्नानंतर ग्रुपची धुरा चेतन भाऊंच्या हातात आणि हा निशाणा थोडक्यासाठी हुकलाय. होईना 5 मिनिटात 500 उडवून आम्ही पुढे निघालो. कलाकाराच्या हातात बसलेली कला मोकळा श्वास घेतेच जर तो कलाकार आपल्या कलेची भक्ती करत असेल. लाकडावर काही सुंदर चित्र चित्रात होते हे काका, त्यांच्याकडून नेमप्लेट ड्रॉ करून न घेण्याचा मोह कदाचितच कोणाला आवडेल. हिडिंबेच्या बाजूलाच घटोत्कचाचंही छोटंसं मंदिर आहे म्हणून आम्ही ते पाहायला गेलो आणि तिथे आम्हाला शोध लागला म्युझियमचा. बस म्युझियम म्हणजे काय आपला आवडता विषय, त्यामुळे बरंच साईटसीइंग बाकी राहिलं असून सुद्धा ही छोटीशी म्युझियम टूर आम्ही काही मिस केली नाही. सबंध हिमाचल ह्या मिनिएचर म्युझियममध्ये सुंदर पद्धतीने बसवलं होतं. पोशाखापासून तिथल्या युनिक सोलतरू, कुंद्रूस, का आणि कुपड अशी नावं असलेल्या माती आणि लाकडाच्या भांड्यांपर्यंत, मंडी चोकी नावाच्या युनिक आर्किटेक्चरपासून टॉवरसारख्या असणाऱ्या मंदिरापर्यंत सारंच काही होतं तिथे. मला विशेष काही आवडलं असेल तर तो हा किचन सेटअप. हिडिंबा देवी मंदिराचा ट्रेक करून आम्ही निघालो वनविहाराच्या शोधात. कायच असेल इथे ह्या विचारत असणाऱ्या आम्हाला इथे ट्रिपचा बेस्ट एक्सपिरियन्स मिळालाय. घनदाट आणि उंच उंच देवदारांच्या कॅनपीमध्ये स्वतःला हरवून जाणं, नजरेने त्या झाडांचे शेंडे शोधायचा असफल प्रयत्न करणं आणि बर्फात खोल पाय रुतवत पुढे जाणं, ते सारं काही मॅजिकल वाटत होतं. सरियल एक्सपिरियन्स. आणि इथेच आम्हाला हिमालयीन पक्षी देखील बघायला मिळाले. तशी आमची अपेक्षा स्नो लेपर्डची होती पण असो. तरगाने वेगवेगळ्या रंगात पेंट केलेला हा मोनल फिजन आणि तो वेस्टर्न ट्रॅगोपान सुद्धा काही कमी सुंदर नव्हता. हा नेपाळचा राष्ट्रीय पक्षी तर उत्तराखंडचा राज्य पक्षी आहे, म्हणजे थोडक्यात एंडेंजर्ड स्पेसिस. आणि या बार हेडेड गूसला कसं काय इग्नोर करू शकतो आपण. पाय निघत नव्हता इथून पण काळोख दाट होत गेला तेव्हा सरियल वाटणारं ते सारं हॉरर वाटायला लागलं. आणि मग आम्ही निघालो बुद्धिस्ट मॉनेस्ट्री पाहायला, कारण याआधी कधी पाहिली नव्हती. आणि प्रॉब्लेम हा होता की क्लोजिंग टाईम 6 दाखवत होता, जे की ऑलरेडी वाजून गेले होते, पण तरी ती पाहायचीच आहे म्हणत आम्ही धावत पळत पोहोचलो आणि आम्हाला त्या वेळेने निराश नाही केलं. हा आता मूवीमध्ये पाहतो ती शांतता किंवा स्वतःला विसरणं वगैरेचा फील नव्हता तिथे, बट दिस जायंट आयडल ऑफ साक्यामुनी वॉज विनिंग दी हार्ट्स. आतमध्ये काटेकोर शांतता पाळली गेली होती आणि बाहेरचा गोंधळ इग्नोर केला तर ह्या मॉंकच्या चेहऱ्यावरचे शांत भाव मनाचा ठाव घेणारे नक्कीच होते. मॉल रोडच्या एका टोकाला असणारी ही मॉनेस्ट्री आपली पावलं पुन्हा मॉल रोडवर घेऊन येते, पण हीच ती वेळ मनावर ताबा ठेवण्याची. नाहीतर नंतर म्हणायचं नाही बजेट 10,000 होतं पण 30,000 हिशोब कसा लागत नाही काय माहीत दुवा. हा बट नेवर मिस दिस ऑथेंटिक डिश सिड्डू. सिड्डू आणि हे मिनी गुलाबजामुन. वन मोर टू डू चेक. आजचा मनालीमधला शेवटचा दिवस म्हटल्यावर पार्टी तर बनतेच ना. खाण्यापिण्याचे तसे हालच होते जरा, पण हे पहाडी जेवण होतं खरं खास. दुसऱ्या दिवशी सकाळी बॅकपॅक करून वी सेड बाय बाय टू मनाली. पण छे ट्रिप संपली कुठे, अभी तो कसोल बाकी आहे बॉस. मी लिहायला सुरुवात केली तेव्हा कंपॅनियन नावाची शॉर्ट ट्रॅव्हल स्टोरी लिहिली होती, ज्यात मनाली टू कसोल अशी एक कम्प्लीट जर्नी होती. सेम, अगदी सेम आमचाही रूट प्लॅन झाला होता. आणि स्टारगेझिंगपासून रिव्हर साईड कॅम्पिंगपर्यंत तोच अनुभव पुन्हा जगले ह्यावेळेस अगदी खराखुरा. फेमस गुरुद्वारा मणिकरण बघण्याचा, पण त्याआधी हा लांबलचक प्रवास. एखादा प्रदेश वैविध्यतेने भरलेला असतो म्हणजे त्यातले हेच बारकावे जे तिथल्या कोणाला खास वाटत नसतील पण आपले डोळे त्यातला वेगळेपणा स्पष्ट टिपतात, म्हणजे
म्हणजे हेच की घरं छोटीशी आणि टुमदार, लाकूड आणि कमीत कमी दगडाचा वापर करून बनवलेली मिनिएचर दुनिया असावी असं वाटतं त्यांच्याकडे पाहून. आणि इथले प्राणी म्हणजे हे स्ट्रीट डॉग्स सुद्धा असे टेडी बिअर सारखे. इथल्या कुत्र्यांनी गॅलरीमध्ये स्पेशल जागा बनवली आहे. भरपूर फर असलेले आणि ब्रॉड अंगकाठीचे हे प्राणी, आणि हे बघा, इजंट इट क्यूट. तर सांगायचा उद्देश हा की प्रदेशाचं वेगळेपण, तिथली भौगोलिक स्थिती, हवामान, त्यावर अवलंबून असलेली जीवनशैली आणि त्याला अनुसरून असणारे सण परंपरा, सगळं कसं एकामागोमागे ओवलं गेलं आहे. नाही चाऱ्याला न्याहाळत आणि सुकलेली सफरचंदाची झाडं पाहत आम्ही पोचतो मणिकरणला. निसर्ग तुम्हाला काय आणि कसा चकित करेल हे तुम्ही प्रेडिक्ट करू शकत नाही. बाहेर हाडांना झोंबणारी थंडी अजूनही होती. आम्ही आजही 3 layers क्लोदिंग वेअर केलं होतं, पण हा गुरुद्वारा वेळला होता हॉट वॉटर स्प्रिंगने. हो, त्या वाफा आहे, कारण तो एक उकळत्या पाण्याचा झरा आहे. ही बाजूने वाहणारी पार्वती नदी म्हणजे नॉर्मल कोल्ड वॉटर आणि शेजारीच हे उकळतं पाणी. कमाल. आतमध्ये व्हिडिओ वगैरे अलाव नव्हतं, पण विविध धर्मियांची ही श्रद्धास्थानं आपल्या आतली सचेतना तेवढीच जागृत करतात हे कळलं. तिथे असणाऱ्या गरम गुहेतून जाऊन आम्ही निघालो कसोल एक्सप्लोअर करायला. वी अगेन लॉस्ट इन दी मॅजिकल कॅनोपी. रात्री कॅफे, साईट सीन, डीजे नाईट आणि बरंच काही होतं, पण आमचा थोड्या दिवसात असंख्य अनुभव घ्यायचा कोटा संपला होता. परतीचे वेध लागले असले तरी मनात सुरू असणारी ह्या दिवसांची उजळणी सुंदर होती. चकित करणाऱ्या कितीतरी फ्रेम्स नजरेसमोर होत्या. एका रेषेत चालणारे हे तट्टू, बर्फाचे चादर ओढलेले पर्वत म्हणायचो खरं, पण ते पाहणं म्हणजे काहीतरी वेगळंच होतं. नदीचं भव्य आणि विस्तीर्ण पात्र बर्फाने गोठलेलं पाहिलं. बर्फ वितळल्यामुळे उडणारी तारांबळ, ट्रॅफिक आणि बर्फावरून चालणारे ट्रक्स, ऍक्टिव्हिटीज करताना तर जीव असा मोठीत आला होता. किती आणि काय काय मेन्शन करायचं. हे 5 दिवस जेवढे सांगितलेत त्याहीपेक्षा खूप जास्त काही देऊन गेलेत. फ्रेंड्स असल्यावर सगळ्या सिनेरियोला वेगळाच टर्न मिळतो. मग 3 दिवसांची लॉंग ट्रेन जर्नी ही बोरिंग वाटत नाही. नवीन जागा आहे, आता काय करायचं पुढे हा प्रश्न पडत नाही. फ्रेंड्ससोबतची अशी लॉंग ट्रिप म्हणूनच प्रत्येकाचं स्वप्न असावं. हो, बट त्यासाठी पडद्यामागच्या अनेक गोष्टी होत्या बरं. घरच्यांचा विश्वास आणि अर्थात बजेट. घरचे बजेट स्पॉन्सर करतीलही, पण आपली ट्रिप ही आपल्या स्वतःच्या पैशातून करायचं सॅटिस्फॅक्शन वेगळं असतं. सो त्या सगळ्या गोष्टी जुळून येईपर्यंत आम्ही थांबलो होतो. आणि जेव्हा सगळे योग एकत्र आले तेव्हा आम्ही एकत्र पोचलो आमच्या डेस्टिनेशनवर. आता नेक्स्ट डेस्टिनेशन एवढ्यात नाही भाई, पैसे संपलेत आमचे. चलो बाय. ब्लॉग आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका.